हाय फ्रेंड्स महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि प्लीज तुमचे काही प्रश्न असेल तर प्लीज कमेंट करा आज आपण मानसशास्त्रातील साहचर्यवादी त्यामधील थॉर्न डाईक यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर चला विषयाला सुरुवात करूयात थॉर्नडाईक अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणपन्नास या अमेरिकन शास्त्र मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला आपली उपपत्ती एडवर्ड ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात त्यांनी मांडली त्यांनी कुत्रा मांजर मासे कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केले मानव प्राणी मानव प्राणी आणि मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे प्राण्यांच्या बाबतीत निष्कर्ष मानवाच्या अध्ययनात लागू अशी त्यांची धारणा होती तर त्यांच्या मते उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजेच अध्ययन होय त्यालाच आपण एसआर बॉन्ड ही म्हणतो तसेच सहसम उपपत्ती असेही म्हणतो एखादे कौशल्य थोडक्यात त्यांनी काय सांगितले तर चुकत चुकत प्राणी चुकत चुकत शिकत असतो सतत धडपड करीत राहील राहिले की यश मिळतेच सतत प्रयत्न करीत राहिले की एक दिवस मार्ग सापडतो यश मिळते हे यश पुष्कळात चुकून मिळते चुका करीत करीत अचुकता ही ज्ञात होते नव्याने सायकल शिकणार उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की नव्याने नव्याने सायकल शिकणारा अनेक चुका करतो पण सायकल चालवित राहिले की चुकांचे प्रमाण कमी होते अनेक प्रयत्नातून प्रमाणातून सॉरी प्रमाणातून अध्ययन घडते या थॉनडाईक यांनी या, या पद्धतीने व्यक्ती शिकतात हे दाखवण्यासाठी भुकेलेल्या एका मांजरावर प्रयोग केला या भुकेलेल्या मांजराला एका कुटपेटीत कोंडून ठेवले कुटपेटीत मांजराला दिसू शकेल अशा वेळी एक बशीत मासे ठेवले सुरुवातीस मांजराने बाहेर काढले चावणे ओरवडणे कुटपटी सॉरी कुटपेटीकडे डोकावणे अशा विविध प्रकारे प्रतिक्र ठेवले योगायोगाने योगायोगाने त्याच्या हालचालीत दोरी ओढली गेली आणि कुटपेटीचे दार उघडले गेले मांजर पिठीच्या बाहेर आले त्याला मासे मिळाले दार कसे उघडले हे मांजरा मांजरालाही समजले नाही येथे मांजराचे अध्ययन झाले एक शुद्ध योगायोग होता हा प्रयोग वारंवार केला गेला हळूहळू अनावश्यक हालचाली कमी झाल्या मांजराला समस्येचे स्वरूप उमगले आणि त्या कुटपेटीत मांजराला पुन्हा कोंडण्यात आले त्यानंतर मांजराने नेमकी दोरी ओढली कुटपेटीचे दार उघडल्याचे तंत्र मांजरा मांजराला कळाले होते मांजराचे अध्ययन झाले थोडक्यात काय सांगायचं होते इथे तर एखादी कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकांचे प्रमाण हे कमी होत जाते त्यातून नेमका मार्ग सापडला जातो आणि पूर्ण अध्ययन होते या पद्धतीमध्ये चार टप्पे सांगितलेले आहेत तर पहिला आहे उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो दुसरा आहे उद्दिष्टांच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात तिसरा योगा -योगा होता हे योगायोगाने यश मिळते आणि चौथा आहे चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो या पद्धतीमध्ये चार तसेच या पद्धतीच्या काही मर्यादाही आहेत जसे की प्रगती अगदी सावकाश होणे वेळ खूप खर्च होणे यश मिळणार असेल तर खूप वेळाने मिळणे म्हणजे खूप वेळ लागतो आणि आवश्यक सॉरी अनावश्यक हालचाली फार होतात खूप होतात श्रमही लागतात किंवा संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईल त्याची खात्री देता येत नाही यांचे अध्ययन विषयक नियम दिलेले आहेत त्यांनी तीन नियम आहेत पहिला आहे सज्जतेचा म्हणजेच तयारीचा पण म्हणू शकतो आपण तयारीचा नियम तर कोणतेही नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता तर असतेच तयारी असताना केलेली कृती सुखाव ठरते हो या तयारीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य शिकण्याची उत्कट उत्कृष्ट सॉरी उत्कट इच्छा व बौद्धिक पातळी यांचाही समावेश होतो तसेच त्यांनी पुढचा दिलेला आहे पुनरावृत्तीचा नियम दुसरा एका एका जो नियम आहे तो पुनरावृत्तीचा नियम म्हणजेच काय तर एखादी एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा अधिक करावा तितकी ती गोष्ट दृढ होते सरावामुळे व वा वारंवार केलेल्या उजळणीमुळे ते विशिष्ट कौशल्य चांगले आत्मसात होते उदाहरणार्थ द्यायचं तर स्पेलिंग पाठ करतात मुलं त्याच्यानंतर पाडेपाठ करणे कविता गाणे राष्ट्रगीत म्हणणे प्रार्थना करणे म्हणजे जी एखादी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार केल्यामुळे म्हणजेच पुनरावृत्तीमुळे चांगल्या ध्यानात राहतात परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यातील संबंध पक्के होतात म्हणजे हे पुनरावृत्ती म्हणजे ह्यालाच आपण पुनरावृत्ती म्हणजे रिपीट रिपीट एखादी गोष्ट सारखी जर केली तर ती आपल्याला सरावाने परिणामाचा नियम त्यालाच आपण इफेक्ट असं म्हणतो लॉ ऑफ इफेक्ट काय आहे तर परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोन्हीतील संबंध दृढ होतात परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांतील यां संबंध दूर होणारे असतील तर ते संबंध क्षीण सॉरी दुःख देणारे असेल तर ते संबंध क्षीण होत जातात त्याचा उदाहरणार्थ म्हणजे पहिला जो नियम आहे तो परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामध्ये जेव्हा सुख देणारा असो तेव्हा दो दोन्हीतील संबंध दृढ होतात उदाहरणार्थ काय आहे तर एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात प्रश्नाचे उत्तर चांगले दिले त्याला शिक्षकांनी शब्सकी पण दिली तर तो सुख देणारा अनुभव विद्यार्थ्याला जाणवतो तसेच दुसरं एक उदाहरण म्हणजे परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यातील संबंध जर दुःख देणारे असतील उदाहरणार्थ सायकल सॉरी जर सायकल चालवणाऱ्या मुलाचे बोट ब्रेकमध्ये अडकले त्याला वेदना झाली परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातील संबंध हे दुःखदायक ठरतात संबंध क्षीण होत जातील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या तसेच जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल थँक्यू सो मच गाईज जय हिंद